हॅलो बाबा, मी विकास बोलतोय. आज रात्री 8 वाजता तुम्ही आणि आई तयार राहा, आपण बाहेर जेवायला जातोय. मी ऑफिसमधून निघताना तुम्हाला कॉल करतो, तुम्ही दोघेही तयार राहा. विकासने फोन खाली ठेवला, पण विकासच्या बाबांच्या लक्षात येईन आज अचानक हा बाहेर जेवायला जायचा बेत विकासने काय म्हणून ठरवला. विकासचे आई बाबा दोघेही त्यांनी सांगितलेल्या वेळेला तयार होतात. विकासने त्या दोघांनाही पिकअप केलं, एका आलिशान हॉटेलमध्ये घेऊन गेला. आई बाबा, आज तुम्ही तुमच्या आवडीचं जे काही हवं ते मागवायचं, आणि हो, किमतीचा कॉलम अजिबात बघायचा नाही. एवढी वर्ष खूप मन मारलं, आज मात्र तसं अजिबात चालणार नाही. बिंदास्त, तुम्हाला जे हवं ते मागवा. आई तू पण ग, विकास बोलत होता. अरे पण काय चाललंय, काय अचानक काय प्रमोशन वगैरे तुला मिळालंय का? आज राजा एवढा उदार का बरं झालाय? विकासच्या आईला देखील कळेना आज नक्की काय झालंय, ते नंतर सांगतो घरी गेल्यावर. आता फक्त जेवण करा, तुमच्या आवडीचं जेवण, आणि नंतर बाबांना आवडतं ते खास कोकोनट आईस्क्रीम. विकास भलताच खुशीत होता, हे उघड होतं. जेवण झाली, आईस्क्रीम झालं, मंडळी घरी आली, हात पाय तोंड धुवून तिघेही एकत्र बसले. विकास आता त्यांच्या खुशीत असण्याचं नेमकं कारण काय ते सांगणार होता. आई बाबा, आता सांगतो की मी तुम्हाला आज बाहेर का बरं घेऊन गेलो. त्याचं असं झालं की मागच्या महिन्यात ऐन गणपती यायच्या आधी माझ्या एका मित्राचे वडील गेले हार्ट अटॅकने. हा माझा मित्र त्याच्या वडिलांशी तसं फार काही चांगले संबंध ठेवून नव्हता. आता मला म्हणतो कसा की वडील गेले, आता पितृपक्ष चालू झालाय, वडिलांच्या नावाचं पान ठेवतो. तेव्हा माझ्या मनात आलं, वडील जिवंत असताना कधी हा मित्र त्यांच्याशी 4 शब्द प्रेमानं बोलला नाही, त्यांना काय हवं काय नको हे कधीच विचारलं नाही, आधी प्रेमानं त्यांची चौकशी केली नाही. आज बाप मेल्यावर त्याच्या नावाने एक पान वाढायचा फारस कशासाठी? मग त्यांच्या नावानं आता देवळं मंदिरामध्ये देणग्या देत तो फिरतोय. तुम्हाला माहित आहे का की मला ह्या असल्या कुठल्याही गोष्टी कधीच पटल्या नाही. कावळ्यानं चोच लावल्यावर आत्मा तृप्त झाला म्हणे. आपल्या पोरानं आपल्याशी 4 प्रेमाचे शब्द बोलावे यासाठी जो बाप असुसत होता, तो आता कावळ्याच्या एका चोच लावल्याने तृप्त कसा काय बरं होणार? आज मला हे जाणवलं की घरात आई वडील दोघेही ठणठणीत असणं हीच मुळात किती आनंदाची गोष्ट आहे. आई बाबा तुम्ही जोपर्यंत आहात माझ्या आयुष्यात, तोपर्यंत सगळी मजा आहे. तुमच्या पश्चात मी कावळ्याला पानं वाढणं वगैरे हे असलं काहीही करणार नाही. पण आज तुम्ही दोघेही ठणठणीत आहात, तुम्हाला खाण्यापिण्याचं कसलंही बंधन सुदैवानं नाही, आणि म्हणून आज तुम्हाला मी जेवायला घेऊन गेलो. आई वडील दोघेही त्याच्या आवडीचे पदार्थ जेवतात, हाच माझ्यासाठी पितृपक्ष आहे. विकास बोलायचा थांबला, तो कमालीचा गहिवरला होता. अर्थात विकासचे आई बाबा सुद्धा कमालीचे भरून आले होते. विकासने आई बाबांना घट्ट मिठी मारली. आपला मुलगा आता खऱ्या अर्थानं मोठा झाला, याचा आनंद आई बाबांसाठी काही वेगळाच असतो, नाही का? विकासचे सगळे पितर मात्र आज खऱ्या अर्थानं तृप्त झाले होते, खऱ्या अर्थाने.